नमस्कार, माझी रेसिपी माझी बाग मध्ये आपले स्वागत। आज मी तुम्हाला वळवट कसे करायचे ते मी या व्हिडिओ मध्ये दाखवत आहे। यासाठी मी काय काय साहित्य घेतलेलं आहे, हा एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे, थोडंसं मीठ आणि हे रवा मळण्यासाठी थोडंसं दूध मी घेतलेलं आहे। बघूया, सर्वात प्रथम मी थोडंसं मीठ याच्यामध्ये टाकत आहे आणि यामध्ये चमच्याने मी थोडंसं दूध टाकत आहे। रवा भिजवताना थोडासा पातळ भिजवायचा, कारण रवा नंतर फुगतो। पाण्यात मळलं तरी चालतं, दुधात मळलं तरी चालतं, पण दुधात मळल्याने काय होतं, आपल्याला देवाला दाखवण्यासाठी दुधात मळलेलं जास्त चांगलं। आपला रवा आता मळून झालेला आहे आणि याला मी असंच थोड्या वेळ एक अर्धा तास असंच झाकून ठेवणार आहे। थोडासा सैलसेरच भिजवायचा, अर्धा तास असंच झाकून ठेवणार आहे। अर्धा तास झालेला आहे, आपला रवा जो मळून ठेवला आहे तो वळवट करण्यासाठी तयार झाला की नाही पाहूया। हे बघा, रवा एकदम नरम झाला आहे। हा सर्व गोळा एकसारखा मळून घ्यायचा आणि आता आपण याचं वळवट बनवूया। काय करायचं, हा थोडासा गोळा हातामध्ये घ्यायचा आणि असं त्याचे सरी करायची, अशी सरी करायची आणि मग असं त्याचं वळवट करायला घ्यायचं। हे बघा, सध्या चैत्र महिना सुरू झालेला आहे आणि घराघरामध्ये चैत्र गौरीचं आगमन होत असतं आणि या चैत्र गौरीला खीर आणि कानोल्याचा नैवेद्य दाखवला जातो। तर त्यात जी खीर असते ते वळवटाचीच असते। याशिवाय गणपतीला नैवेद्यासाठी, महालक्ष्मींना नैवेद्यासाठी किंवा अनेक धार्मिक सणांमध्ये देवाच्या नैवेद्यामध्ये खीर आणि कानोल्याचा समावेश असतो। ती जी खीर असते ती वळवटाची असते, म्हणून वळवट आपल्याला करावंच लागतं। याशिवाय मुली सासरी जाताना सुद्धा आई मोठ्या प्रेमाने मुलगी आपली वारंवार माहेरी यावी, सुखी राहावी म्हणून खीर कानवला तिला खाऊ घालते आणि तिची मोठ्या प्रेमाने सासरी पाठवणी करत असते। यासाठी वळवट करणे आवश्यक आहे। अशा प्रकारे वळवट हे केले जाते। एक सरी संपली की पुन्हा थोडंसं पीठ घ्यायचं आणि पुन्हा त्याची असं लांब जेवढं आप आवश्यकतेनुसार हे बघा असं घ्यायचं आणि त्याचं वळवट करायचं। काही भागामध्ये याला बोटवे असं सुद्धा म्हणतात। अशा प्रकारे आपल्याला वळवट लागतं आणि ते आपल्याला करावं लागतं आणि नंतर हे वळवट सावलीत सुद्धा वाळतं आणि नंतर सगळं पूर्ण झाल्यानंतर उन्हात वाळवायचं आणि काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आणि अशा प्रकारे याची वर्षभर साठवणूक होते आणि आपल्याला निरनिराळ्या धार्मिक कार्यक्रमामध्ये याचा सहज उपयोग करता येतो। अशा प्रकारे एक अंगठा हलवायचा आणि दुसऱ्या पण अंगठ्याने हलवून असं बारीक करायचं। अशा प्रकारे दोन्ही अंगठे हलवायचे। आपले हे वळवट चांगल्या प्रकारे वाळलेले आहे, आपण याची खीर करू शकतो किंवा याची खिचडी सुद्धा करू शकतो। अशा प्रकारे वळवट करण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, माझे चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।